मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत, पण अजूनही या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना अनेक महिलांना अनेक अडचणी येत आहेत, त्यांना अनेक प्रश्न पडले जे त्यांनी आपल्या काही व्हिडिओंखाली किंवा सोशल मीडियाद्वारे आपल्याला विचारले आहेत। तर आज या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नांचे उत्तर देतोय, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि मग फॉर्म भरा। तर आता बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे। ते म्हणजे फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 1 MB पेक्षा कमी असावी। दिवसभरात लाखो जण फॉर्म भरत आहेत, त्यामुळे फॉर्म भरताना आणि सबमिट करताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत। दिवसभरात अनेक वेळा नारीशक्ती ऍप व्यवस्थित चालत नाही, मग यावर पर्याय काय? तर सकाळी लवकर उठून नारीशक्ती ऍपद्वारे फॉर्म भरा, लगेच सबमिट होतो। काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाहीये। फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत, तेच आता इथून पुढे अपलोड करा। रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचं पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा। अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहेत त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे। जन्म ठिकाण, ग्रामपंचायत, पिनकोड विचारले आहेत, जिथे जन्म झाला तिथली सगळी माहिती टाकायची। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा। नारी शक्ती ऍपद्वारे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाहीये। बँकेचे जॉईंट खाते चालत नाही, त्यामुळे सिंगल खात्याबद्दलच माहिती द्या। पोस्टाचे अकाउंट टाकत असाल तर फक्त IPPB चे अकाउंट चालते। अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही, पण पुढे दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या मराठीजन या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओद्वारे माहिती देण्यात येईल, किंवा आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपद्वारे ही माहिती दिली जाईल। या ग्रुपची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो, फक्त तो 15 वर्ष अगोदरचा असावा। रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे। बँक अकाउंट कोणतेही टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत, म्हणजे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे। सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साइड अपलोड करा। सर्व फॉर्म हा इंग्रजी भाषेत भरावा, कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात, त्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही। फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाहीये, फक्त नारीशक्ती दूत ऍप मधूनच फॉर्म भरू शकता। ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकांकडे जाऊन फॉर्म भरावा। डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे, उदाहरणार्थ रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादींपैकी एकच डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि जर नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता। फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार प्रति फॉर्म 50 रुपये देणार आहेत, याचा GR मध्ये उल्लेख सुद्धा आहे। फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतरच त्यामध्ये बदल करता येईल, आता सध्या लगेचच काही करू शकत नाही। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा। बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल, कारण पैसे आधार DBT ने येणार आहेत, त्यामुळे बँक पासबुक ऍपवरती अपलोड करणे गरजेचे नाहीये। जन्माचे ठिकाण दुसऱ्या राज्यातील असेल तर त्यांनी आता लगेचच हा फॉर्म भरू नका, काही दिवसांनी ऍपवरती अपडेट येईल तेव्हा भरा। फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहेत तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहेत, त्यावर क्लिक केले तर तुम्ही पुन्हा नवीन फोटो काढू शकतात। उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर तो 2024-25 या वर्षाचा असावा। जन्म दाखला जर कोणी आत्ताच काढला असेल तरी तो अपलोड करू शकता। डॉक्युमेंट ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा, किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल। 5 नंबर आणि 6 नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही, म्हणजेच पासबुक आणि पतीचे कागदपत्र। संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। हमीपत्र प्रिंट काढून घ्या, त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा, सर्व बॉक्सवर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा, दिनांक व ठिकाण टाका, आणि त्यानंतर मोबाईलद्वारे फॉर्म भरत असाल तर तिथे याचा फोटो अपलोड करायचा आहे।
एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते. कुटुंबातील बाकी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही. लाईव्ह फोटो अपलोड करा, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका. आता तुम्ही 21 ते 65 वर्ष वय असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता. नवीन लग्न झालेल्या महिलांकडे काहीच कागदपत्र नसतील तर 15 वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा, याला काही ऑप्शन नाहीये. रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते ती अपलोड करू नका, फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून अपलोड करा. तर अशा काही तुमच्या प्रश्नांसंदर्भात इथे उत्तरं दिली आहेत. इतरही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं मी टाकत राहील.